सगळ्यात पहिल्यात पहिली तुमका सगळ्यांक हुनहुनीत परबी ह्या ट्रेनिंगाची तशेंच त्या बरोबर तुम्ही निवडून आयिल्ल्याची हांव हाज्याय पयली तुमकां मेळ्ळां. फाटल्या तुमच्या शपथविधी सुवाळ्याकूय हांव उपस्थित आशिल्लो आनी प्रत्येक फावटी जशें जिल्ला पंचायत आमी खूब वेगळ्या पद्दतीन करपाचो म्हणजे शपथविधी हे फावटी तुमचो सचिवालयान जालो जेणे करून एक स्टेप अपग्रेड जालो. पयली सचिवालयान जायनासलो रिजनल बीन जालो तेन्ना साउथ गोंयच्या खंयच्या ऑफिसान साउथ गोंयच्या ऑफिसान जातालो. एक एक स्टेप आमी अपग्रेड करीत आसा. हांव एक कित्याक सांगता तर म्हाका दिसता मायकलान ट्रेनींग दिल्या त्या हिस्पान तुमी सरकारा कडेन येवन बरेचशे झगडपाचे आसा अशें म्हाका दिसता म्हणजे रायट्सा खातीर आपल्या कारण तेणी फूल प्रूफ तुमकां ट्रेन केल्या फूल प्रूफ तयार केल्या आनी त्या निमित्तान आतां रिजिनाल्ड आनी जयेश उलयतालो म्हटल्या उपरांत ते झगडोकूच लावपाचे आसा. सरकारा कडेन रायट्सा खातीर झगडात हीच वेळ आहा म्हणून मेळ्ळे जाल्यार आतांच ना जाल्यार केन्नाच ना. पण एनी हांव तुमकां मुद्दामून एक सांगता रायट्स पावर आनी एग्जिक्युशन ऑफ द वर्क आमी कितें काम करतले ह्यो तीन गजाली आसा. सगळ्योच गजाली तुमकां पावर मेळ्ळी आनी रायट मेळ्ळे म्हणूनच जातले अश्योय ना. काही गजाली ज्यो आसा त्या सिस्टमींतल्यानूय आमी खूब कितें करूं शकता. गोवा राज्य पंचायत अमेंडमेंट एक्ट 1994 हाज्या प्रमाणे म्हाका दिसता बऱ्योचश्यो गजाली लोकल बॉडीज म्हणजे पंचायत आनी ताज्या उपरांत जिल्ला पंचायत हांच्यांनी करपाक जाय म्हणजे तेच्यांनी डिविजनय केल्ले बट तेजे एग्जिक्युशन ज्या पद्दतीन जावपाक जाय आशिल्ले ते एग्जिक्युशन जावंक ना. हितूरूय बी आमकां ज्यो ज्यो पावर्स दिवपाक मेळटा डिस्कसींग विथ द पंचायत मिनिस्टर हांव ज्यो कितें करपाक मेळटा ज्यो दिवपाक मेळटा निश्चितच म्हणजे फुडल्या येता त्या मार्चाच्या असेंब्लीन नॉट इन दीस असेंब्ली बिकॉज व्हेरी शॉर्ट स्पॅन ऑफ टायम आत्ता इट इज नॉट पॉसिबल बिकॉज मार्चाच्या असेंब्लीन निश्चितच जे पावर्स दिवपाक मेळटा ताजेर खरोखरूच विचार जातलो आनी त्योय तुमकां दिल्यो वयतल्यो. गोंयांत थ्री टायर सिस्टम चलता पंचायत जिल्ला पंचायत आनी असेंब्ली आनी इतक्या बारीक गोंयांत म्हणजे हांगासर बाकीच्या राज्यांनी सरपंचय मेळना म्हणटा हांगासर तर मुख्यमंत्री डायरेक्टूच मेळटा फोनार बाकीच्या राज्यांनी आमदार सोड सरपंचूय कॉन्टेक्ट करतलो आसत न्हिरा जाल्यार ताका 2-3 दीस लागता. आमच्या हांगासर मुख्यमंत्री सुद्दां फोन केलो आत्तां येता मेळोंक म्हटलो काय तो अर्द्या वरान एक एकदां मेळटाय बी अशी परिस्थिती आसा. बट त्या राज्यांत आमी लोकसंपर्क दवरप आनी तितूंतल्या तितूर चड लोक प्रतिनिधी जाल्या उपरांत थोडीशी थोड्या जाणांक फुडें वचपा खातीर थोड्या जाणांक वेगवेगळ्यो गजाली पर्फॉर्म करपा खातीरय बी थोड्या जाणांक प्रॉब्लेम दिसता बट म्हाज्या दृश्टीन तो प्रॉब्लेम ना. म्हाज्या जाल्या दृश्टीन म्हाजें म्हणणें आसा लोकां खातीर बरी गजाल आसा की आमी चडांत चड लोकां कडेन पावपाक हांव अजुनूय म्हणटा म्हजें गव्हर्मेंट इज वर्कींग ऑन अंतोदय द लास्ट पर्सन इन द सोसायटी वन शूड रीच द लास्ट पर्सन ऑफ द सोसायटी आनी आज जरी हांव म्हणजे ह्या प्लॅटफॉर्माचेर उबो आसा आय थिंक म्हाका दिसता हांव पुराय सगळ्यां कडेन उलयता आसतना सांगपाक एक वायटूय दिसता की अजुनूय बी आमी शेवटच्या मनशा पर्यंत पावपाक खंय तरी कमी पडटा खंय तरी अजुनूय बी आमी पावूंक ना. केंद्र सरकारची येवजण आसत राज्य सरकारच्यो येवजण आसत जर म्हाका विचारलें तुमी 100% लोकां कडेन पावल्या काय म्हणून तर हांव सांगतलो ना म्हणून पावूंक ना आनी इट इज फॅक्ट. ती पावोवपाची जबाबदारी कोणाची ती पावोवपाची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आसा मागीर जावं तो मुख्यमंत्री मंत्री आमदार जिल्ला पंचायत सदस्य पंचायत आनी सरपंच आनी पंच ताज्या व्यतिरिक्त सामाजीक क्षेत्रांत काम करपी कार्यकर्ते हांचीय आसतली. म्हटल्यार आयजूय बी हांव जर एक एक सांगत वचत आमी फाटल्या म्हयन्यांत म्हणजे डिजाबिलिटी खातीर प्रोग्राम ऑर्गनायज केलो एक एकदां दिसता कोणूच गोंयांत डिजाबल ना काय कितें 100% लोकां पर्यंत आमी पावले काय कितें. आमी डिजाबिलिटी कॅम्प ऑर्गनायज केल्या उपरांत गोंयांत रजिस्टर्ड डिजाबिलिटी आमच्या कडेन आशिल्ले 12,000 हांवें अनावंस केल्लें सगळ्या जाणांक फ्री ऑफ कॉस्ट जी गरज आसा ती दिवपाची आमची तयारी आसा. मागीर कोणाक व्हीलचेअर लागतले कोणाक कॉक्लियर इम्प्लांट लागतलो कोणाक लेग लागतलो कोणाक हात लागतलो अशें ना की गोंया हे लोक ना. आमच्या कडेन रजिस्टर्ड 12,000 पर्यंत आसा बट हांवें जेन्ना दोन डिपार्टमेंटाचो डेटा कंपेर केलो तेन्ना दुसऱ्या डिपार्टमेंटा कडेन 19,000 आसा म्हणून मेळ्ळें. तर इज अ इंटर डिपार्टमेंटल जे उलोवप जावपाक जाय तेंय एक एकदां जायना पण आमी बेजीक जेन्ना फिल्डार गेले लोकांक सांगले अनाउंस केले
आम्ही येता त्या 18 आणि 19 तारखेक आमचे मिनिस्टर फॉर द सोशल जस्टिस गेहलोत जी गोयात येता. 2500 जणांचे आम्ही रजिस्ट्रेशन करपाक शकले. फ्री ऑफ कॉस्ट त्यांना लागपी इक्विपमेंट विच इज कॉस्ट ऑफ 2.5 crores ऑफ रुपीज वी आर डिस्ट्रीब्युटिंग फॉर दी स्पेशल डिजेबिलिटी पर्सन्स. हे हांव कित्याक सांगतें, सांगलें इतक्याच खातीर. कोणी म्हणटलो म्हाका रायट दिला काय कितें, तुवें सोशल डिपार्टमेंटाचो अधिकार जिल्हा पंचायतीक दिलो जाल्यारच हांव करतलो, नाल्यार हांव करचो ना. म्हणजे हो रायट कितें? दीस इज म्हाज्या तकलेंतल्यान आयिल्ली संकल्पना. हांवें ऑलरेडी म्हाज्या डिपार्टमेंटाक हाडून कामांक लायलें आनी ती सगळ्या पर्यंत पावयली. सरपंचाक त्या सरपंचाक आनी जिल्हा पंचायतीक सांगूंक जाय आसता काय कितें? सोशल वेलफेअरच्या डिपार्टमेंटाच्या सोशल जस्टीस डिपार्टमेंट हे तुज्या अंडर येता, तूं डिजेबिलिटी सोद, ही पावर दिवपाक जाय काय कितें? ही पावर दिवपाची गरज ना. हे तुजें कर्तव्य आसा की ताज्या पर्यंत तूं पावोवपाक जाय आसलो. हे तुजें पयलें कर्तव्य आसा लोकप्रतिनिधी म्हणून. कडे कदाचित म्हाका दिसता तुमच्या रिजल्टाच्या पयलींच जाल्लो कॅम्प तो ना. तुमचो रिजल्ट चालू आसतना सुरू आशिल्लो कॅम्प. इलेक्शन आनी रिजल्ट हाच्या मदीं आशिल्लो. पण हे आमी उदाहरण म्हणून सांगले कारण हे कॅम्प म्हण अशे प्रोग्राम म्हण अजूनही जावं शकतले. तुम्ही म्हणटले ऍग्रीकल्चर आमच्या कडेन दिया, तुम्ही आता म्हटले ऍग्रीकल्चर. हांव म्हणटा ऍग्रीकल्चर तुमच्या कडेन दिल्लेच आसा. कोणी हाडयला तुमकां? हांव वायस वर्सा विचारतलो की आयजूय बी 50% लोकां कडेन आपले किसान कार्ड ना. जे आमचे किसान क्रेडिट कार्ड वेगळे आनी आमचे कृषी कार्ड वेगळे. दीस इज टू डिफरंट इश्यूज. बऱ्याच जणांक कदाचित लोकप्रतिनिधी खबर आसा काय ना म्हाका खबर ना. अजून अजूनही पंचायत मेंबरांक जर विचारले कोणी हाडयल्या जिल्हा पंचायत मेंबराक किंवा पंचायत मेंबराक, त्या झेडीओक तुझ्या ऑफिसान तुमच्या जिल्हा पंचायत मेंबर आसात न्ही, तुम्ही तुमच्या झेडीओक घेऊन तुम्ही फाल्यां सकाळी पंचायतीन प्रोग्राम ऑर्गनायज करा आणि माझ्या पंचायत क्षेत्रात येवपी सगळ्या लोकांक हांव कृषी कार्ड दितलो. तुम्ही फक्त इतकेच आसा की त्याच्या कडेन प्रायर डेट ठरोवची पडटली, प्रायर त्याचो प्रोग्राम घेवचो. पण हाडूंक ना आम्ही. तुम्ही कृषी कार्ड करून देऊ शकता. लिंक विथ द बँक, त्यांना किसान क्रेडिट कार्ड दिया. हांव त्यांना कित्याक? दुधकारांक दिया, नुस्त्याकारांक दिया, तुमकां हाडूंक ना. माझे तर म्हणणे 100% रीच शुड बी टू द पीपल. अरे 100% लोकांपर्यंत पावनी मरे. म्हणजे सरकारूच सगळ्या लोकां खातीर आसा जाल्यार तुमकांय हाडयले वयचे ना. फक्त म्हाका रायट ऍग्रीकल्चर म्हाज्या कडेन, सोशल जस्टीस म्हाज्या कडेन, एड्युकेशन म्हाज्या कडेन, मागीरच हांव काम करतलो. अरे एखादे जर प्रायमरी शाळेत ते शाळेचो जर आमची पटसंख्या स्टुडंट्स नंबर वाडपाक जाय आसत, थंय वचून जर कितें करपाक जाय आसत, तुमकां कोणीच हाडूंक ना. तुमी चलात ते शाळेचे जर म्हणजे भुरग्यांचे नंबर्स कसे वाडटले थंयसर प्री प्रायमरी प्रायमरी कितें करपाक शकतले आमी? ऑफकोर्स काम सुरू करा. म्हाका दिसता कोणीच हाडूंक ना. त्या खातीर म्हणजे जेका काम करपाची इच्छा आसा तो जर बरें काम करपाक शकलो जाल्यार खुबशे जिल्हा पंचायत मेंबर हे जिल्हा पंचायतीच्या वयल्यान आमदारूय जाल्यात, मंत्री जाल्यात. एकदाय न्ही तर ते दोनदा तीनदा तीनदा आमदार निवडून. बाब रेजिनाल्ड सुरवातीचो फक्त जिल्हा पंचायत सदस्य, कोणी धरूंक नाशिल्ले त्यांना. हो जिल्हा पंचायत निवडून येयला थंयसल्या आमदारान ताका कदाचित निग्लेक्ट केल्लो त्यांना. हो आनी कितें करतलो, येयला आसतलो म्हणून. बट थंयसल्ले आशिल्लो त्यांनाचो सिटींग एम एल ए कितलीशीच वर्सां जो सामको भरभक्कम एम एल ए म्हणटा तसो, ताका कोण हालोवंक शकना अशा एम एल एक त्यांना त्यांनी उडयला. हे हांव इतक्याच साती. हांव कित्याक सांगता, आमी जर कंटिन्युअसली काम करीत लागत जाल्यार लोक जे आसा हे एप्रिशिएट. काम तर कसले तर काम लोकांचे, काम समाजाचे, काम आमी म्हणटा की शेवटच्या मनशाचे. जाव तो नुस्त्याकार, जाव तो शेतकार, जाव तो दूधकार, जाव तो अपंग भयण आसतली किंवा विधवा भयण आसतली किंवा अपंग भाव आसतलो. आयजूय बी आमी पळयता की आमी डी डी एस एस वाय जी पेन्शन मेळटा, अजूनय बी ती डी डी एस एस वाय पेन्शन कितलेशेच लोक त्या पेन्शनी पासून वंचित आसात. दे आर इलिजिबल. तुमकां कोणीच हाडूंक ना. त्याचो एखादो फॉर्म भरून त्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटान दिवपाक. त्या खातीर सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाचे वेगळे बाकीचेय लोक काम करतात, तुम्ही करात. म्हणजे माझ्या जिल्हा पंचायत क्षेत्रात येवपी एकूय मनीस जो इलिजिबल आसा ज्या स्किमीक तो उरचो न्ही, हाजेर कॉन्सन्ट्रेट करात. म्हाका दिसता अशा पद्दतीत जर काम करीत जाल्यार बरेचशे जाण आमी वेगवेगळ्यो गजाली ज्यो आसा ह्यो करपाक शकतले आनी त्यो करपाक जाय अशें म्हाका दिसता. हें करता आसतना आमी हांव एक मुद्दा म्हूण एक दोन गजाली ह्या पॅन्डमिकांतल्यान आमकां खुबश्यो गजाली COVID-19 ह्या पॅन्डमिकान शिकयल्यो आनी ताका लागून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन आत्मनिर्भर भारत ही योजना काडली आनी देशाचे 20% बजेट हे त्यांनी वेगवेगळ्या स्किमीच्या माध्यमातल्यान परत एकदा सगळ्या लोकांपर्यंत 20% बजेट ॲडिशनल लोकांपर्यंत पावोवपाचें केलें. मागीर तो गाड्याकारा पासून इंडस्ट्रियलिस्टा पर्यंत, म्हणजे ज्या पद्दतीत त्यांच्यानी दुधकाराक पयले फावटी किसान क्रेडिट कार्ड दिवपाचें केलें,
पयले फावटी दूदकार फार्मराक 1,60,000 रुपया विदाउट इंटरेस्ट लोन जे आसा हे ह्या सरकारात मिळून दिले. आत्मनिर्भर भारत ह्या योजनेच्या सकयल जवळपास 80 स्कीम्स वेगवेगळ्यो इम्प्लिमेंट करपाक सुरवात केल्यो. आमच्या सरकारान आतां पर्यंत 35 स्किमी ज्यो आसा ह्यो इम्प्लिमेंट करपाचो आमी अजूनही प्रयत्न, म्हणजे 35 केल्यो उरलेल्योय करपाचो आमचो प्रयत्न आसा. मागीर जावं ते शेतकारां खातीर लोन आसतले, गाड्याकारां खातीर स्कीम आसतली, इंडस्ट्रीजा खातीर तांच्या 20% विदाउट मॉरिटोरियम तांकां एडिशनल लोन आसतले, बिजनेसमॅना खातीर वेगवेगळे रिफॉर्म्स आसतले, वेगवेगळ्यो गजाली जावं त्यो कन्स्ट्रक्शन हितून आसतले किंवा बाकीचे. आमी तर म्हणटा की कन्स्ट्रक्शन दोज वर द कॉन्ट्रॅक्टर्स तांकां 6-6 महिन्याचो मॉरिटोरियम पिरियड दिलो की विदाउट एनिथींग तांचो पिरियड वाडयलो गेलो. अश्यो खूब गजाली ज्यो आसा ह्यो ह्या कोवीड-19 काळांत केल्यो गेल्यो. ताकाच धरून आमी म्हटलें, आमी विचार केलो, तुमकां याद आसतली की आमी 22 मार्चाक लॉकडावन केल्या उपरांत, म्हणजे 22 ते 30 मार्च पर्यंत बरेच जाण थोडे सरकाराकूय गाळी सवताले, म्हणजे नक्की कितें चल्लें हें लोकांक कळनाशिल्लें. थोडे जाण भाजी बेळगांवांतल्यान हाडपाक लागले, थोडे जाण चिकन हाडपाक लागले, वेगवेगळ्यो गजाली. म्हणजे आमदारांनी तर आपल्यो गाडयोच धाडल्यो थोड्यो, म्हणजे स्पेशल गाडयो धाडून बीन भाजी हाडपाक लागले. बरोबर काय ना रजनीकांत? हां, आपल्यो गाडयो धाडून भाजी हाडल्यो, कोण भाजी वाटूंक लागलो, कोणी थंयसर म्हापशा तर बाजारूच घातलो हाडून. अश्यो खुबश्यो गजाली खुबश्या आमदारांनी केल्यो. बट कोणी विचार केला काय कितें हे आमकां कित्याक करचें पडलें? सगळ्या बाबतींत हांवें विचार केलो, अरे आमकां भाजी जाय जाल्यार त्या बेळगांव आमकां गाडी धाडची पडटा आनी हाडची पडटा. आमकां तांतयां जाय जाल्यार ती गाडी धाडची पडटा थंयच्यान आनी हाडची पडटा. आमकां सिंपल म्हणजे चिकन जाय जाल्यार, मटन जाय जाल्यार, फुलां सुद्दां जाय जाल्यार, जी रोजाची फुलां आमच्या गोंयांत जातालीं आमी आमची स्पेशलिटी म्हणटाली, ती रोजां आयज आमी बेळगांवच्यान हाडपाक लागल्या. म्हणजे आमी इल्ले इल्ले गोंय मुक्त जावन आमी 60th year सेलेब्रेशन करता. आमी विचार करपाक जाय किंवा गोंय मुक्त जावच्या पयलीं जर कदाचीत बऱ्याच जाणांक, म्हणजे म्हाज्या सारकिल्ले गोंय मुक्त जाल्या उपरांत जल्माक येयल्ले आसात मॅक्झिमम. आमचो वाडकार भाऊ सोडलो जाल्यार ही इज अ सिनियर मोस्ट पर्सन, म्हणजे ज्यांनी पुर्तुगेजांचो कार्यकाळ पळयला. कारण तेन्ना भारतांतल्यान जर गोंयांत येताले, हांव भारतांतल्यान गोंयांत म्हणटा, जाल्यार आमकां पासपोर्ट लागतालो, म्हणजे तेन्ना परमीट म्हणटाले, दे यूज टू से द परमीट. किंवा तर बेळगांवांतल्यान कोण गोंयांत येतालो जाल्यार पासपोर्ट म्हणजे परमीट काडूंक जाय आशिल्लें गोंयांत येवपाक. आनी गोंयांतल्यान भायर तर वचूंकूच मेळनासलें, तें सोडून दी, तें कोणाक वचूंक दीत नासलें. पण भायलो जर कोण येतलो जाल्यार परमीट काडल्या शिवाय गोंयांत येवपाक मेळनासलें. 14 वर्सांचो कार्यकाळ गोंयकारांनी अशाच पद्दतीन काडलो. आनी हें सगळें करता आसतना सुद्दां सगळें आमकां जितके कितें गजाली जाय आशिल्ल्यो त्यो गोंयानूच तयार जाताल्यो. बट इंडिपेंडंट जाल्या उपरांत जशें आमी म्हणटा की गोंयचें पोप्युलेशन वाडत गेलें, आमी तशें डिपेंडंट जायत जें आसा हें डिपेंडंट जायत गेलें सायडीकच्या राज्यांचेर. आयदर फक्त महाराष्ट्र कर्नाटक न्ही, गोंयांत पिकपी तांदूळय बी आयज आमकां तांदळाचेर सुद्दां आमकां मध्य प्रदेशांतल्यान आनी पंजाबांतल्यान तांदूळ येवचो पडटा. एक काळ असो आशिल्लो की गोंयानूच इतक्या मोठ्या प्रमाणांत तांदूळ जातालो, पण हो खंय तरी म्हाका दिसता आमी विचार करपाची गरज आसा. आनी ताकाच लागून गोंय सरकारान स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना हांवें सगळ्यांच्या समोर दवरली. आनी पयले फावटी 191 ग्राम पंचायतींनी ती उचलून धरली. 2 ऑक्टोबर ह्या दिसा लॉन्चींग केल्या उपरांत पयलेच फावटी प्रत्येक आमचो ज्युनियर स्केल आनी सिनियर स्केल ऑफिसर त्या ग्राम पंचायतीन दर शेनवारा वचून बसता. बसना तर तो वेवस्थीत रित्या काम करता, तांचे फिडबॅक बरे येवपाक लागलेले आसा. फुडल्या 15 दिसा ताच्या खातीर मेजर काम जें आसा हे आमच्या डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन आनी जिपाड, म्हणजे बेजीक सर्वे करपाक जाय, मायकल हांगा आसा, त्यांनी मेजर काम जें आसा हे ह्या दोनूय डिपार्टमेंटांनी केलें. बेजीक सगळो सर्वे हो सरकारा फुडें दवरलो आनी एखादो सर्वे पळयल्या उपरांत आमच्या कडेन पोटेंशियल आसा, आमच्या कडेन स्किल्ड आसा, आमच्या कडेन मॅनपावर आसा, फक्त जालां कितें, आमकां बुस्ट करपी गांवांत कोण ना. आमी लोकांक इल्ले 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 सरकारानूच इल्ले 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 आळशी करपाक लागलेले आसा. आमकां सगळें मेळपाक लागलें की आमी ऑटोमॅटिकली आळशी जाता. खऱ्या अर्थान परत एकदां स्वयंपूर्ण जावपाची सुरवात जी आसा ही गोंयांत जाल्या. आनी म्हाका निश्चीतच खात्री आसा फुडल्या 2 ऑक्टोबरा पर्यंत आमी हितूर यशस्वी जातले. हांव हें कित्याक सांगता, गोंय हें एकमेव राज्य आसतलें किंवां गोंयचे लोक जे भाजी खाता पळय न्ही ती सबसिडायज रेटीन दिवपाक 30 कोटी रुपया सरकार मोडटा. खंयच्या राज्यांत मोडटा रे 30 कोटी रुपया सरकार मोडटा सबसिडी भाजी सबसिडी दिवपाक? हांव सरप्रायज. आरे लोक वयतलो बाजारांतल्यान भाजी हाडटलो आनी खातलो. खंयच्याच राज्यांत अशें ना. दुदाचेर सबसिडी दिता आमी वेगळी, तें प्रोडक्शन वाडोवंक जाय म्हण निदान आमच्याच लोकांक मेळटा दुदा वयली सबसिडी, नुस्त्या वयली सबसिडी आमच्याच लोकांक मेळटा,
ते सोड आता ते ट्रॉलर दुसऱ्याच्याने काम दुसरं करता ती गजाल हांव वचना बट भाजयेर सबसिडी दिता तितूंतल्या ऑलमोस्ट 20 कोटी रुपया हे डायरेक्ट सबसिडीचे पैसे ते कर्नाटकांत भाजी लायता तांकां वयता मरे मागीर आमी कित्याक लावची न्ही ते 20 कोटी रुपया आमच्या लोकांक कित्याक मेळचे न्ही आमचे कडेन कितें जागा ना आमचे कडेन उदक ना काय आमचे कडेन मॅनपावर ना सगळें आसा आमचे कडेन ना ती इच्छा आमचे कडेन ना तो कोणूच सपोर्ट करपाक बट पयले फावटी डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चरान ही चॅलेंज म्हणून घेतल्या आनी सांगपाक म्हाका खूब खोस भोगता फाटल्या वर्सभराच्या कार्यकाळात काणकोण आसतले सांग्यार आसतले थोडेशे पेडण्यान आसतले वाळपयन आसतले थोडेशे हांच्यानी इनिशिएटिव्ह घेवन भाजी हांगा पिकोवपाक सुरवात केली सबसिडीतलो अप्रॉक्सिमेटली 2 ते 2.5 कोटी रुपया आमी आमच्या फार्मरांक वाटपाक शकले आमी आमच्या फार्मरांक दिवपाक शकले हे कित्याक तर आमच्या परत एकदा गोंयकारांनी हे करपाक सुरवात केली आमी थोडेशे जर फुडें वचत जाल्यार म्हाका दिसता सगळे पयशे आमीच आमच्या शेतकऱ्यांक दिवपाक शकतले हांव आनी एक उदाहरण मुद्दामून सांगता आमी एप्रिसिएट करपाक जाय WRD डिपार्टमेंट आनी आमच्या पंचायत डिपार्टमेंट खुद्द डायरेक्टर ऑफ पंचायत ह्या दोगांयनी कंबायनली आमी डिसिल्टींग ऑफ द नालाच आमी भाजे तिलारी धरणाचो आनी साळावली धरणाचे नाला डिसिल्टींग करताले दर वर्सा आमी कोट्यांनी रुपया हे नाला डिसिल्टींग करपाक मोडटा आनी काम कोण करताले आमी कॉन्ट्रॅक्टराक टेंडर काडटाले 2 कोटीचो 2.5 कोटीचो कोण तरी कॉन्ट्रॅक्टर तो टेंडर व्हरतालो लेबर वचून कर्नाटकांतल्यान ओरिसांत बिहारांतल्यान लेबर हाडटालो आनी ते लेबर तो नाला डिसिल्ट करताले पयशे घेताले आनी ते वयताले हे फावटी आमी जॉयंटली कितें केलें खबर आसा पंचायतीन जो नरेगाच्या अंडर रजिस्टर्ड आसलेलो वर्कर आसा ताका ते काम दिले 2.5 कोटी रुपया म्हणजे 1.5 कोटी रुपया नॉर्थान आनी 1 कोटी रुपया साऊथात आमचो जो पंचायतीन नरेगाच्या अंडर रजिस्टर्ड जाल्लो वर्कर त्याने ते काम केले हे 2.5 कोटी रुपया आमच्या गोंयकार भावा भयणीक मेळ्ळे हे खूब व्हड काम आसा हे पयलेच फावटी जाले आमी जर विचार करपाक लागत जाल्यार खुबशीं कामां जी आसा ही आमीच करपाक शकता तांकां मोटिवेट करपाची गरज आसा हांवें नालाच्या डिसिल्टींगच्या इनॉग्रेशनाक गेल्लो आनी ताज्या उपरांत हांवें परत एकदां सगळे फोटोग्राफ्स आमच्या सीईचे म्हणणे आहा ते लोक काम करताले तांच्या पेक्षा बरें काम जे आसा पळय न्ही हे आमच्या लोकांनी केलां हे म्हणटा आमी एके वटेन स्वयंपूर्णते वटेन वचपाक आमचो 16 पॉयंट कार्यक्रम आसा विच वील वी आर इम्प्लिमेंटींग एट द पंचायत लेवल म्हाका दिसता नक्कीच तुमकांय स्कोप आसा आमी बऱ्या पद्दतीचें काम हे सगळे जाण गोंय स्वयंपूर्ण करपा खातीर जॉयंटली जर एकीकडेन आयले जाल्यार निश्चीतच करपाक शकतले आनी हे एकीकडेन आयले आसतना तुमकां तुमच्यो वेगवेगळ्यो गजाली आसतल्यो की कशा पद्दतीत कितें कितें काम करपाचें जिपार्ड इज देर म्हणजे तुमकां वेळच्या वेळी गायड करपा खातीर जिपार्ड आसाच फक्त म्हणजे गटारां बांदप आनी एखादो खंयचो तरी प्रोजेक्ट फुडें व्हरप डॅट इज नॉट द डॅवलॉपमेंट म्हजें तर सरळ म्हणणें आसा कारण द मायकल वील एग्री वीथ मी गोंयचें वॉटर लेवल जर कमी जावपाक लागलें आसा तर बिकॉज ऑफ दीस कॉन्क्रीट गटर्स कारण बऱ्याच जाणांक जे आसा पेवर्स आमकां सगळ्या जाणांक प्रत्येका कडेन गटर बांदपाक जाय कारण गटर सोंपें कॉन्ट्रॅक्टराकूय बी 15 लाखाचे गटर जर बांदले न्हू रे ते कितल्या लाखाचे आहा तें सांगपाची गरज ना तें कारण आमी वयर फातरी घालता म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टराकूच खबर आसा कितल्या लाखाचे बांदला ते आनी फुडल्या पावसान जर ते गेले मातसो पावस चड पडलो म्हणपाक तोय मेकळो कारण ते गटरूच उराना दुसरे आमी पेवर्स आरे जमनीन जर उदक जिरतले आसत जाल्यार म्हाका दिसता म्हणजे ह्या डॅवलॉपमेंटाच्या भानगडीक पडूं नाकात ह्युमन डॅवलॉपमेंटाच्या फाटल्यान चलात हांव ह्युमन डॅवलॉपमेंट इतक्याच खातीर म्हणटा कारण तुमचो निधी जो आसा हो ह्युमन डॅवलॉपमेंट प्रत्येकाक कितें दिसता खबर आसा आमी एखादो बारीकसो खंय तरी गणपतीची शेड बांदुया आमी एखादें गटर बांदुया हेच गणपती नो डाऊट गणपतीची शेड बांदपाकूच जाय बट ताज्या पेक्षा गांवांतले एखादें जर मार्केटाची शेड बांदीत जाल्यार ती चड उपयोगी आसतली वीच इज 365 डे तिचो उपयोग जातलो एखादो गांवचो नुस्तेकार जर भयर रस्त्यार बसता आसत गांवांतलो भाजी घेवन बसलेलो भायर बसता आसत जाल्यार तो ताका बसपाची शेड ताजी वेवस्था आपल्या गांवांतल्यान हायवे वयता आसत जाल्यार त्या लोकांचे हांव ह्युमन डॅवलॉपमेंट इतक्याच खातीर म्हणटा मनशाचो विकास करता आसतना त्या मनशाचो राहणीमान कसो उंचावतलो हाजो विचार करत तितूंत दोनूय गजालींनी जेन्ना आमी म्हणटा की स्किल एम्पावरमेंट आसतले करियर एड्युकेशन आसतलें ह्यो सगळ्यो गजाली आमचें गोंय सरकार हर एक डिपार्टमेंटाच्या मार्फत तुमकां कोणीच हाडूंक ना फाल्यां सकाळी कावन्सिलींग आसतलें स्किल एड्युकेशन आसतलें तुमी एड्युकेशन डिपार्टमेंट म्हणटात की एड्युकेशन डिपार्टमेंटाचे रायट्स आमच्या कडेन दिवचे रायट्स दिवचे म्हणजे कितें त्या टिचरीचे ट्रान्सफर कर म्हणून सांगपाचे एड्युकेशन डिपार्टमेंटांतल्या तुमकां ज्यो सुचोवण्यो करपाक जाय ह्यो कोणीच ना म्हणूंक ना आरे जे आमकां रिफॉर्म करपाक जाय मागीर ते लँड रिफॉर्म आसतले पंचायतीन रिफॉर्म आसतले किंवां तुमच्या बाकीच्या खंयच्याय डिपार्टमेंटांतले रिफॉर्म आसतले
तुम्ही सजेस्ट करपाक कांयच हरकत ना. प्रत्येक जाण प्रत्येक पंचायत राज्य कायद्याचो अभ्यास करात, एग्रीकल्चर एक्टाचो अभ्यास करात, टेनन्सी एक्टाचो अभ्यास करात, सगळे करात. काही जण बरे हुशार असतात, काही जण खूप शिकलेले असतात. त्यात या सगळ्या गोष्टीचो अभ्यास करून जर आपल्याक एखादो पेपर सबमिट करपाक जाय सरकाराक, कोणीच ना म्हणूंक ना, तो पेपरही सबमिट करात. वायस वर्सा ऑल द मीडिया पीपल वील एप्रिसिएट यू. म्हणजे अशा काही सदस्य असतले ज्यांना स्टुडियस असतले, फाल्यां सकाळी एनवायरमेंटाचा विषय असतो. कदाचित आम्ही ज्यांना डेव्हलपमेंट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि एनवायरमेंट म्हणून पळयता, वी नीड टू सी बोथ. अरे आम्ही गोंया फुडल्या 25 वर्षांचा विचार करपाक जाय, आणि तो 25 वर्षांचा विचार करतले असत जाल्यार किती जाय, ह्याय गोष्टीचा विचार आम्ही सगळ्यांनी अवश्य करचो असे म्हाका दिसता. त्या खातीर तुम्ही सांगलेल्या पैकी खंयचीही डिपार्टमेंट तुमकां केन्नाय जर खंयच्याय डिपार्टमेंटाचे सहकार्य जाय, त्या डिपार्टमेंटाच्या सहकार्यान जर तुमकां फुडें वचपाक जाय. हांवें तुम्ही आतां वेगवेगळी एग्रीकल्चर असतले, हॉर्टिकल्चर असतले, एड्युकेशन असतले, आरडीए असतले, पंचायत असतले, एड्युकेशन असतले, हेल्थ असतले, ह्या ज्या ज्या डिपार्टमेंटान जायत्यो म्हणजे आमकां आमचे सजेशन्स कितें, आमकां कितें करपाक जाय हे निश्चितच करपाक स्कोप आसा, करपाक वाव आसा. आणि हे करपा खातीर तुमकां सगळ्यांक फूल रायटूय आसा. आणि निश्चितच तुमची सजेशन्स जी आसा ही सगळ्यांनी हे बाबतीत ती सजेशन्स सदोदीत सरकाराक दीत वयची, तुमच्या आमदार मंत्री आहात त्यांना दीत वयची. वेळच्या वेळी म्हाका बरोवचे, प्रत्येक फावटी मेळपाकूच जाय अशी गरज ना. एनीवन कॅन झेडपी राईट टू मी डायरेक्टली. अदरवाईज तुमचे ज्यांना काउन्सिल भरता, मीटिंग भरता, म्हाका दिसता एन्युअली मंथली एक मीटिंग उरता असतली, मंथली काय 2 महिन्यांनी एकदा मंथली असतली. त्या मंथली डिबेट तुमचे डिबेट जावचे, डिस्कशन जावचे, वेगवेगळे विषय डिस्कशनाक येवचे, तितूंतल्यान कन्क्लुजनाचेर येवचे. फक्त येऊन थंयसर म्हाका हेच करपाक जाय, म्हाका तेच करपाक जाय न्ही. आणि हातूंतल्यान अवश्य थोडे जाण म्हणटा तशें म्हणजे कोण तरी भारतीय जनता पार्टीचो असतलो, कोण अपक्ष असतलो, कोण काँग्रेसचो असतलो, हे राजकारण सगळें सायडीक दवरून डेव्हलपमेंटा खातीर एकत्र येवचे, डिबेट डिस्कशन जावचेच. नो डाऊट म्हाजे हितूर कांयच म्हणणें ना की बाबा कार्तिक कुडणेकरान सांगले जाल्यार हेच बरोबर कार्तिक कुडणेकराचे ना, म्हाका हो विशय वेगळो दिसता अशा पद्दतीन दिसता जाल्यार तेजे डिस्कशन जावचे. गोंयातले महत्वाचे विषय जर तुम्ही पळयशात जाल्यार हांव मुद्दामून सांगता, एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, डेरी, फिशरीज, ह्या विषयांचेर जर आमी कॉन्सन्ट्रेट केले, ह्या विषयाचेर जर आमी लोकांक मोटिवेट केले, ह्या विषयाचेर जर आमी लोकांक घेवन फुडें वचपाचो. कम्युनिटी फार्मींग गोंयांत हाडलें, कितल्या जाणांनी कम्युनिटी फार्मींग केलें? कम्युनिटी डेरी गोंयांत प्रोजेक्ट सुरू जालो, कितल्या जाणांनी कम्युनिटी डेरी सुरू केले? हांव प्राउडली सांगता, आय हॅव स्टार्टेड द कम्युनिटी डेरी. आतां पर्यंत फक्त दोगांच जाणांनी स्कीम येयल्या उपरांत, आमी एक स्टार्ट केलें, देन समवेअर कुंकळे एकट्यान स्टार्ट केली. आमी खंय तरी इनिशिएटिव्ह घेऊन त्या लोकांक घेऊन फुडें वयचें पडटलें. कम्युनिटी फार्मींग एक वेगवेगळे प्रोजेक्ट आमी म्हणटा, आतां फिशिंगाची आतां जलसंपदा योजनेच्या अंतर्गत द गव्हर्मेंट इज रेडी टू गिव्ह द मोर दॅन 25 crores टू अवर पीपल, बट देर इज नो वन टू टेकर. स्कीम घेवपीच ना, तो फुडेंच वराना स्कीम, तो म्हणटा कोणी अजून एप्लायच करूंक ना. अरे ह्या लोकांक आमकां फुडें हाडपाक जाय, तेका लागून तुमकां फिशरीज डिपार्टमेंट तुमच्या कडेन कोणूच मंत्री आपले खातें तुमच्या कडेन दिवचो ना, पण त्या खात्याची येवजण राबोवपाक तुमच्या खातीर कोणी ना म्हणूंक ना. हांवें त्या खातीर सांगलें, फाल्यां सकाळीं त्या खात्यांतली येवजण तुमकां जर तुमच्या डिपार्टमेंटान राबोवपाक अवश्य डेट मिनिस्टर वील ऑल्सो हॅपिली डू डेट. म्हणून तर हांवें इतकेंच सांगलें तुमकां की आमी रायट्स आनी पावर हांकां झगडच्या पेक्षा इम्प्लिमेंटेशन म्हाज्या मतदारसंघात गव्हर्मेंटाची कितली वॉट एवर समथींग 59-56 कितें तरी मिनिस्ट्रीज डिपार्टमेंट्स आसतल्यो, बाकीची कॉर्पोरेशन्स आसतली, त्या कॉर्पोरेशनाच्या मार्फत कितें काम जावपाक शकता हे आपूण कशें पळयतलो. वेगवेगळी कॉर्पोरेशन्स आसा, आतां जर ताका आमी जोड पावला म्हणजे वेगवेगळ्यो गजाली आमी करपाक शकता. हांव मुद्दामून सांगता, हांव आमदार आसतना हांवें पळयलें, पयलें एक कॉयर सेंटर आशिल्लें सरकाराचें, हांव कळोंक जाय म्हणून सांगता. हांव कॉयर सेंटरान तें विजीट केलो, कुणें आहा तारीर म्हणटा थंयसर. हांव एमएलए तेन्ना पळयलां त्या कॉयर सेंटरान गेल्या उपरांत कुर्ता एकटोच मनीस बसलो. हांव म्हणलें बाकीचो स्टाफ खंय रे? हांव सांगना फुडें तेणी बाकीच्यांक वचून आफोवन हाडलें. आफोवन हाडलें म्हणटा ना म्हणपालें, आमकां गेली 7 वर्सां जालें म्हणलें, कामूच कांय ना, म्हणजे कांयच काम ना म्हणलें. 7 वर्सां आमी फुकट सरकाराचो बसून पगार मेळटा म्हणपालें आमकां, पण काम आमी कांयच करिना. इट इज माय इंट्रस्ट, म्हाका कॉयरान वचपाची कांयच गरज नाशिल्ली थंयसर, हांव आमदार आशिल्लो फक्त. हांव थंयसर गेल्या उपरांत हांवें कन्सर्न मिनिस्टराक बरयलें, तुजें कॉयर डिपार्टमेंट थंयसर निजत पडलेलें आसा, कारण तेणी पळोवंक नासलें केन्ना तें, आनी ताकाय फावत नासलें आसतलें वचपाक. तो त्या उपरांत गेलो, त्या उपरांत तें कॉयर डिपार्टमेंट चालू जालें. हाय स्टार्टेड कॉयर क्लासीस इन माय कॉन्स्टिट्युएंसी. 250 लोकांक कॉयराच्यो ट्रेनींग दिली आनी आज कॉयराचो एक युनिट म्हाज्या कॉन्स्टिट्युएंसीन सेटअप जाला. 250 महिला आमच्यो बेस्ट पैकी कॉयर मॅट्स तयार करतात.
वीच इज रेडी टू म्हणजे ते मार्केटान विकपा खातीर रेडी आसा. अशा पद्धतीच्यो वेगवेगळ्यो एक्टिविटी. आमचे पावरलूम दोन्ही बंद, पावरलूम आणि हँडलूम गेली कितलीशीच वर्षां गोंयान कोणीच लक्ष दिवंक नासले त्याच्याकडे, दोन्ही बंद पडलेल्यो. आय स्टार्टेड, हांवें धाडले तांकां, सांग्यारूय धाडलो आनी कोरगांवूय धाडलो. पयले फावटी जी आसा आमची कुणबी साडी आनी कुणबी शॉल हो स्वता तयार जावपाक लागला. गेली कितलीशीच वर्सां, म्हणजे म्हाका दिसता ते 10-15 वर्सां बाबडे तीग जाण वर्कर आहा, तांकां कितें तरी 3-4 हजार रुपया पगार मेळटालो. आय हॅव रिवॅम्प डेट. हांवें ताका सांगला आतां तुमी मार्केट बेसीसचेर तांकां तो प्रोडक्शन केलें जाल्यार तो लोक फक्त येता म्हाका फिक्स कर म्हणटा. फिक्स करून पगार मेळ्ळो काय ताका कोण काम करपाची तयारी ना. दोनूय परत एकदा रिवॅम्प केली आनी कुणबी साडी खऱ्या पद्धतीची आनी कुणबी शॉल आमी मार्केटांत धाडलो. वी नीड टू प्रोमोट. आमी माननीय पंतप्रधान वोकल फॉर लोकल म्हणटा ते जस्ट म्हणपा खातीर आनी सांगपा खातीर न्ही. अरे आमच्या कडेन कितें आसा हे आमी वळखपाक जाय. आनी लामणदिवो जो आमी दिवपाक लागला तो म्हापशा आनी दिवचलेन लामणदिवो तयार जाता. आमच्या बौध चिन्नांतच लामणदिवो आसा. इतके दीस आमी तेच विसरलेले. सर्वे भवंतू सुखिना, सर्वे संतू निरामया ह्या बौध चिन्नांत, गोंयच्या बौध चिन्नांत लामणदिवो लायिल्लो आसा. आमी जर आमी वोकल फॉर लोकल म्हणटा आसत न्ही रे जाल्यार ह्यो गजाली आमकां समजपाक जाय. आमी आयज फुलां वाडटा ती बी बेंगलोरच्यान येता. वेळ पडलो जाल्यार ती आमच्या पुरसांत जावपाक शकताली. खुबश्यो गजाली म्हाका दिसता आमी विचार करी सारक्यो गजाली आसा. आनी हाजेर तुमी निश्चितच जिल्हा पंचायत सदस्य म्हणून तुमी काम करपाक जर लागत जाल्यार तुमच्या तुमच्या जिल्हा पंचायत मतदारसंघात म्हाका येवपाक आवडटले. तुमी वेगवेगळे प्रोग्राम लायता, वेगवेगळे प्रोग्राम करता तेन्ना आनी वेगवेगळ्यो एक्टिविटी करता तेन्ना 2022 म्हज्या टेन्युअर पर्यंत म्हाका दिसता हांव तुमकां फक्त शुभेच्छाच दिना तर शुभेच्छा दिता आसतना प्रत्येकान टार्गेट दवरचो की स्वयंपूर्ण गोवा ह्या कॅम्पेनिंगान आमी भाग घेतले. शेनवारचो येवपी आमचो थंयसरलो ऑफिसर्स आसा ताज्याय कडेन बसून आमी डिस्कस करतले. आनी केन्ना तरी त्या पुराय मतदारसंघाचो प्रवास हांवूय करपाचो आसा. स्वयंपूर्ण गोंय कॅम्पेनिंग घेवन फुडें वयता आसतना हर एक डिपार्टमेंटाची हर एक येवजण कशा पद्दतीन बऱ्या पद्दतीन आपूण आपल्या लोकां खातीर इम्प्लिमेंट करतलो हाजो जर निश्चितच आमी विचार केलो जाल्यार म्हाका दिसता गोंय स्वयंपूर्ण जावपाक चड उशीर लागचो ना. आमकां गोंय स्वयंपूर्णते वाटेन वचपाक जाय. इतकेंच हांव 60th year लिबरेशन करता आसतना गोंयचो बेजीक गोंयकार हो बेजीक नीड ज्यो आसा, टॉयलेट आसतली, लायट आसतली, उदक आसतली, घर नंबर आसतलो हाज्या पासून वंचीत उरचो न्हू ह्या गोश्टीचो विचार हांव करतां. तोच तुमी करचो इतकें सांगता आनी दोन उतरां सोंपयता. देव बरें करूं.